देण्यात आले होते कदमजी देशमुख साहेब आणि तदनंतर निखिलजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने त्याला पारितोषिक लाभले गेले होते. कालचा दिवस शुक्रवार होता आणि पूर्णपणे कालच्या दिवसामध्ये त्यांचा शुक्रवार देखील सुटला असेल. खूप सारे पारितोषिक त्यांना देण्यात आले होते. गोलंदाज आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती रमेशला मागचा मॅच समार होतो. मॅच खूप चांगली फलंदाजी केली त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र पुन्हा एकदा संघ नाही करत विश्वास दाखवलाय रमेशवरती. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु व्यवस्थित बॅटवरती येऊन बॉल आदळला नाही आहे. दरम्यान एक चेकी सिंगल एकदा विकवटली गेली. एखाद्या पैसे साथीनं टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना आपण पाहू शकता दोन धाबा स्कोर कार्डमध्ये लगावल्या गेल्या आणि या दोन धाब्याच्या साथीनं आपण पाहू शकता स्कोरबोर्ड देखील शुभारंभ झालाय. ऑफिशियल पंच आपण पाहू शकता नक्कीच कालच्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी राहिली आहे. रोहिताजी शिर्के सर तदनंतर निलेश भद्रिके सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून यावेळेस योगेश शिर्के सर आपण पाहू शकता चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आला होता. इथून फेक करते दरम्यान पुन्हा एकदा विकवटली गेली. तीन धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. तुषारला आपण पाहू शकता लिफ्टी फलंदाज यावेळेस स्टाकिंग एंडवरती खेळ करण्यासाठी सज्ज झालाय. आमच्या व्यासपीठावरती माजी सभापती परशुरामजी हंबीर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. सरचे मनपूर्वक स्वागत आहे साहेब आपलं. गुरुदास तयार होईल राऊंड विकेट यावेळेस डान्सिंग राऊंड द विकेट नक्कीच स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज तुषारचा परंतु लाईन खूप चांगली होती आणि ती रीड करता आली नाही स्टाकिंगच्या फलंदाज तुषारला. डॉट बॉल मॅन्डरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं आणि इथून मात्र गोलंदाज रमेशला आपण पाहू शकता खूप चांगली गोलंदाजी जो करतो आहे. कालच्या दिवसामध्ये शेतकरी राजा या संघाने एक सामना जिंकला होता परंतु आज त्यांना परास्त व्हावं लागलं ते म्हणजे कार्तिक इलेव्हन या टीमच्या अगेन्स्ट खेळ करत असताना. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय सरळ रेषेमध्ये. इथून मात्र गॅप खूपच मोठा होता क्षेत्रक्षक तिथपर्यंत पोहोचले होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चार धाबा चौकार. राऊंड दोघीने अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तयार होते. थोडीशी चूक झाली आहे आणि दरम्यान लगेचच एकदा विकवटली गेली. यस फर्स्ट ओव्हर इथून मात्र कंप्लीट झाली आहे. सक्सेस ओव्हर राहिली आहे कारण इथून विचार केला तर फक्त आठ धाबा खर्च केल्या गोलंदाज रमेशनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. इथून मात्र एक मॅच त्यांनी जिंकली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रकाशजी गवळी साहेबांचा संघ आपण पाहू शकता कार्तिक इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना आपण पाहू शकता मोर्या ग्रुप मोर्या बॉईजचा संघ. यस संदेशजी बागराव यांचं देखील शुभागमन झालंय. कालच्या दिवसामध्ये आम्ही त्यांना शोधत होतो परंतु आज त्यांचं आगमन झालंय. नक्कीच घरदार प्रपंच सांभाळून ते मात्र क्रिकेट खेळत असतात. गुरुदास पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. बबलूला आपण पाहू शकता श्री गणेश क्रिकेट संघ दैवली या टीमच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. संदेश बागराव चला स्पीडअप करा जास्त आपण वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षक लावण्यासाठी. चार षटकांची मॅच आणि पंच त्यांना ताकीद द्यायचे 20 मिनिटांचा अवधी असेल. टायमिंग तुम्ही लाभायचं आहे चार षटकांच्या मॅचसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. बबलूला आपण पाहू शकता मॅड्री पॉवर प्ले षटक क्रमांक पहिले संपलोय. आता मात्र बबलू गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो अन साईडला. यावेळेस बॉलला स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल से बाबर षटकार. पहिल्या बॉलवरती इथून मात्र षटकार ठोकला इरादे पूर्ण मध्ये स्पष्ट करतो. गोरदास बबलूचं आपण स्वागत केलंय वेलकम टू द ग्राउंड. साधा बाल्या साधावीच्या साथीनं टीमची टोटल बेकाने पुढे सरकत असताना 14 या आकड्यावरती
टीम ची टोटल अपन पाहू शकता 14 धावा सकाळच्या 17 मध्ये खूप चांगली फाइट आपल्याला पाहायला मिळते आहे। ऑफिशियल पंचांची जोड़ी देखील सज्ज झाली आहे। राउंड बघणे अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतोय। फुलटॉस होता परंतु वी शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावत पोहोचले होते चेंडूवरती। थोडपैकी थोडीशी खराब पाहायला मिळते आणि इथे मात्र तीन तीन क्षेत्ररक्षक चेंडूवरती बॅकअप साठी आले होते परंतु चेंडूला रोकू शकले नाही। दरम्यान एक धाव अजून मिळेल ओवरच्या माध्यमातून। तीन धावा इथे मात्र एकवटल्या गेल्या आणि तीन धावाच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना आपण पाहू शकता 17 आकड्यावरती 17 खतरा कोणत्या संघावरती असेल हे देखील पाहायचं आहे। नक्कीच अमोल कोंडिलकर आपण पाहू शकता। संतोषजी कोंडिलकर आमचे जवळचे मित्र आहेत वराडे गावचे आणि त्यांचे हे सुपुत्र नक्कीच इथून विचार केला तर भरदार शरीर सृष्टी भरदार आपण पाहू शकता। त्यांची शरीर सृष्टी आणि तरी देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगली रनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। गोलंदाज तयार बबलू पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर लगेच दुसऱ्या बॉल वरती तीन धाबा एकवटण्यात आल्या। लेफ्टी राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतो। अमोल कोंडेदकरला आपण पाहू शकता स्टार्टिंग एंड वरती खेळ करण्यासाठी तो सज्ज झाला। गोलंदाज तयार चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला संधी होते आणि संधीचा सोनं करत असताना धक्का क्रमांक पाहायला लागेल। यावेळेस आपण पाहू शकता 17 या आकड्यावरती फलंदाज अमोल बॅक टू द पॅव्हिलियन। नक्कीच मी ज्याप्रकारे म्हटलं होतं 17 खतरा कोणत्या संघावरती असेल आणि आता मात्र 17 खतरा यावेळेस मोऱ्या बॉयज टीमवरती। सलामीला आलेला फलंदाज अमोलला यावेळेस परतावा लागलाय। इनॅट नंबर 3 आपण पाहू शकता हरिश्चंद्रला। गुरुदास बबलू स्टार्टिंग वरती तुषारला आपण पाहू शकता खूप चांगला खेळ तो करतो आहे। कालच्या दिवसामध्ये देखील अशीच कामगिरी त्याच्यामध्येबद्दल आपल्याला पाहायला मिळाली। नक्कीच सातत्यानं विचार केला तर तुषारला इथून मात्र खेळ करताना आम्ही पाहिलेलं नाही आहे परंतु यावेळेस KPL च्या माध्यमातून त्याला संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं तो करत असताना। राऊंड बेगाने यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु टप्पा पडल्यानंतर बरदा बेगाने बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करतोय गोलंदाज आपण पाहू शकता। एक विकेट त्याने घेतला आणि त्यानंतर चौथा बॉल पुन्हा एकदा डॉटच पाहायला मिळतो। बबलूचं यावेळेस मी कौतुक करेल चांगली गोलंदाजी तो करतोय। राउंड द विकेटने यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतो आहे। काय फटका घेतला मिडगेटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच फलंदाज तुषारचा विचार करतो। मी ज्या प्रकारे म्हटलं होतं कधी आम्ही त्यांना खेळताना पाहत नाही आहेत परंतु यावेळेस संधी मिळाली आहे KPL च्या माध्यमातून आणि त्या संधीचा तो सोनं करतोय। यावेळेस या ओव्हरमधला दुसरा षटकार पाहायला मिळतो आहे। नक्कीच सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहू शकता लपलेलं कोंडेश्वरचं देवस्थान। नक्कीच इथून विचार केला तर हे मैदान देखील सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये लपलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं परंतु या मैदानाचा विचार केला ना तर कालच्या दिवसामध्ये दिगंबर सर कालच्या दिवसाचा विचार केला तर चेस होत नव्हते सामने। नक्कीच मॅच टफ होत होत्या परंतु फलंदाजी करत असताना ह्या धावा इथून मात्र बनवल्या जात होत्या परंतु सामने हे चेस होत नव्हते। अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो इथून ऑन साईडला गॅप मोठा आहे धावांचा तोटा देखील मिळणार नाही आहे। पहिल्या बॉलवरती इथून मात्र ताकद दाखवली होती आणि यावेळेस मात्र क्रिकेटचा क्लास दाखवत असताना बॉल पडणार 4 चौकार। दोन्ही टीमला महत्त्वाची सूचना असेल मोऱ्या बॉयज आणि कार्तिकी 11 ही मॅच तुमची डू ऑर डाय असेल करो या मरो कारण जर तुम्ही हरला तर तुम्हाला इथून
स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. टीमची टोटल आपण पाहू शकता 27 धावा, दोन ओव्हरच्या अंती 27 धावा. या ओव्हरचा विचार केला तर बबलूने 19 धावा खर्च केल्या, एका गड्याला त्यांनी बाद केलं. गोलंदाजी मार्क करते यावेळेस आपण पाहू शकता गोलंदाज विलासला. दिगंबरजी सुरोशी साहेब यावं आपण व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता पण तो टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. इनिंग नंबर 3 वरती आपण पाहू शकता हरिश्चंद्रला खेळ करण्यासाठी तो सज्ज झाला. डॉट बॉलची समाप्ती होते. यस, तुषार काहीतरी इशारा करतात. गोलंदाज विलासला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल त्यांनी डॉट फेकला. ओव्हरदुविकेने यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, सरळ बॅटने खेचण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तयार होते आणि तो मात्र कोणतीही चुकी नसणार आहे. रमेशने टिपला जेल आणि संपला फलंदाज हरिश्चंद्रचा खेळ. लागणारा मोठा धक्का मोर्या बॉयज टीमला. फलंदाज बाद, बिग विकेट, बिग लॉस. फलंदाज बाद झालाय. हरिश्चंद्र खूप चांगला खेळ करत होता परंतु त्याला आता तंबूच्या दिशेला परतवलं गेलंय. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता राजेश हजारेला. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला होता राजेश हजारेनं. यावेळेस देखील ओव्हर द विकेटने हा बॉल आला होता परंतु फटका चांगला पाला मिळतोय. फलंदाज तुषारच्या बॅटमधून हा धमाका, बॅकवर्ड स्कोर बाउंड लाईनच्या बाहेर, 6 धावा षटकार. षटकार आला. षटकाराच्या साथीने टीमची डॉलर वेगाने पुढे सरकत असताना सातत्याने ही संकल्पना आपण पाहू शकता. 9 गाव मिळून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने हा प्रेक होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. त्यावेळेस मोठी चेस क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. बॉल आउट ऑफ द पार्क होतोय. यावेळेस 4 धावांसाठी चौकार. प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला आई म्हणतात आणि तेलाने सगळेच तर दिवे लावतात पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. साईबाबाचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. 11 बॉलमध्ये 35 धावा इथून मात्र बनवल्या ते म्हणजे फरदा तुषारनं. हा प्रकार होता. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा प्रकार पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस जज करतोय आणि आता मात्र कोणतीही चुकी नसणार आहे. नक्कीच तुषार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवलं होतं आणि त्या वादळाला अखेर 100 यश आलंय. परंतु तुषार बॅक टू द डग आउट. यस यस यस, नक्कीच भोले शंकरा. आणि त्या भोले शंकरांच्या आशीर्वादानं यावेळेस ही कोंडवेश्वर प्रीमियर लीग आपण पाहतोय. 11 बॉलमध्ये 35 धावा बनवल्या. तुषार साठी 2000 टाला होऊन जाऊन द्या. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. 12 बॉल 35 खेळला. 12 चेंडूमध्ये 35 धावांची 12 धार इनिंग त्यांनी खेळली होती परंतु यावेळेस त्याला परतावा लागला. बॅट्समॅन मध्येच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहू शकता. यशवंतला नॉन स्टॅगिंग एंडवरती, स्टॅगिंग एंडवरती फलंदाज राजेश. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तयार होते परंतु वन बस ओव्हर द लाईन चरण.
धाबा स्कोर कार्ड वरती यस शंकरजी पाटील सर नक्कीच आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला एसके वरिष्ठ टीमचा परंतु अपयश पदरी पडलं याचं कारण असं होतं की पहिल्या बॉलवरती शंकर पाटील बाद झाला आणि तदनंतर संघाचा डाव सावरू शकले नाही आहेत हरकत नाही आहे पुढील वाटचालीस तुम्हाला देखील शुभेच्छा ओम कोंडेश्वर बोज हा संघ सातत्याने आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा ते खेळत असतात परंतु आज घरच्या मैदानावरती त्यांना अपयश आलं हरकत नाही आहे फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचे पंच आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना येतात आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नक्कीच ही स्पर्धा म्हटली तर कोंडेश्वर प्रीमियर लीग आयपीएल आणि या स्पर्धेसाठी अपाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते मग ते किशोरजी देशमुख साहेब असतील तदनंतर विष्णूजी शिंदे सर असतील आणि इथून विचार केला तर भूषणजी कोंडिलकर साहेब असतील दिगंबरजी सुरेश असतील तदनंतर सर्वांचाच इथून मात्र प्रत्येकजी कडव असतील सर्वांचाच खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते पंच सामना त्वरित चालू करा 41-41 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक तिसरा संपूर्ण झाला आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल 41 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात गोलंदाज ज्यावेळेस रवींद्र धुळेला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती 14 धावा खर्च केला गोलंदाज विलासनं 2 गड्याने त्यांनी बाद केलं आणि आता मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली ती म्हणजे रवींद्रच्या खांद्यावरती चला पुढची मॅच शेतकरी राजा आणि त्याच्या अगेन्स्ट क्रिश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच यावं रावण दुबेकेने पुलटोस बॉल होता आणि यावेळेस मात्र फटका चांगला पाला मिळतोय क्षेत्ररक्षण करत असताना इथून मात्र झाली आहे चूक आणि यावेळेस मात्र राजेशला मिळतोय जीवनदान यशवंत नव्हतं स्टार्टिंग एंड वरती एकदा इथून मात्र एकवडली गेली आणि इथून टीमची टॉर्डर पुढे जात असताना 42 एकदा एकवडली गेली आता मात्र राजेशला आपण पाहू शकता स्टार्टिंग एंड वरती खेळ करतोय रवींद्रला पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती राउंड विकेने खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेस परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीसा हरकत करून बॉल निघून गेला इशिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल पहिल्या बॉलवरती इथून मात्र फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती परंतु इथून मात्र संधीचा सोनं झालं नाही आहे आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज रवींद्रला आपण पाहू शकता यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय नक्कीच इथून नॉन स्टॅकिंग एंड वरती बाद करण्याची संधी निर्माण झाली होती परंतु इथून विचार केला तर स्टॅकिंग एंड वरती हा थ्रो केला गेला आणि दरम्यान बघता बघता या 2 धावा पूर्ण झाल्या
आणि दोन धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आपण पाहू शकता। किती मंगेश होते एवढेसा चेंडू त्यांनी गॅदर केला होता, परंतु स्टॉकिंग एवढी फेकी झाली। या वेळेस ऑन साइड ला चांगला फटका पाहायला मिळतो आहे, नक्की स्ट्राइक रोटेट झाली होती फलंदाज राजेश कडे, आणि आता मात्र इथून मिळालेल्या संधीचा सोनं करत असताना बॉल सरळ पाठवून दिला आउट ऑफ द पार्क, सीमा पार्क, षटकार। मंगेश कडनं थोडीशी झाली चूक, कारण जिथे एक धाव होती तिथे दोन धावला धावल्या गेल्या, आणि तिथून विचार केला तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता षटकार आला, आणि षटकारच्या साथीनं टीमची टोटल वेगाने पुढे जात असताना फोटो स्वतः ऑन साइड ला वेळेस चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो, मंगेशच्या डोक्यावरून फ्लाय झाला चेंडू, आणि इथून मात्र दुसरी धाव पण एकदा एकबडली गेली। दोन धावांच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असं आपण पाहू शकता। वसंतजी गवळी साहेब आपण देखील यावं व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं। दोन धावा एकवडल्या, दोन धावांच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 52 52 धावा तीन कडेच्या मोबदल्यात शेतकरी राजा टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट क्रिस इलेवन दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे नाण्यापैकीसाठी फटका फसलाय रमेश पुन्हा एकदा चेंडू खाली, आणि यावेळेस अजून एक धक्का लागत असताना फलंदाज आपण पाहू शकता राजेशला परतावं लागतंय। चार षटकाची मॅच आणि चौथं षटक देखील इथून मात्र संपुष्टात आलंय, आणि चार षटकाच्या अंती इथून विचार करत तर टीमची टोटल 52 धावा लगावल्या गेल्या प्रथम सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये, आणि द्वितीय सत्रामध्ये ज्या वेळेस फलंदाजी करेल कार्तिक इलेव्हन टीम त्यावेळेस 53 धावांचा लक्ष त्यांना पाठला करावा लागेल। चला दोन्ही टीमचे कॅप्टन यस योगेश पाटील इथे मात्र उपस्थित झालेत, क्रिस इलेव्हनचे संघनायक आहेत। त्यानंतर मी विनंती करेल शेतकरी राजा प्रतीक कडम यायचं आपण नाणेफेकीसाठी। चला खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता राखा आणि लगेचच मॅचला स्टार्ट करा। मॅडी सर कुठे असेल तर आपण यायचंय। यस जसा सामना स्टार्ट होईल मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक आमचे आदर्श महेश जिद्वे सर यांना, धन्यवाद। हॅलो हॅलो तर धन्यवाद राहुलजी चव्हाण। खेळाडू कक्षामध्ये रमेश कार्तिक इलेव्हन संघाचे कॅप्टन रमेश, खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असेल याच्या व्यतिरिक्त कोणताही प्रेक्षक नकोय, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे। खेळाडू आणि इतर संघाचे खेळाडू देखील खेळाडू कक्षाच्या आजूबाजूला नकोय याची नोंद घ्या। मंगेश उत्तेकर, चला मंगेश उत्तेकर फक्त 9 खुर्च्या तिथे ठेवा 9 खेळाडूंसाठी, बाकी प्रेक्षक तिथे कोणीही नकोय। आयुष्यानं कमिटीच्या वतीने एक अत्यंत महत्वाची सूचना आहे, व्यासपीठावरती फक्त 12 खेळाडू असतील याच्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूचा पाठीराखा किंवा एक्स्ट्रा खेळाडू इथे नको याची नोंद घ्यायची आहे।
समालोचन कक्ष तुम्ही पूर्णपणे खाली करा, जेणेकरून काल भरपूर गडबड गोंधळ आम्ही पाहिला, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर भरपूर आवाज लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कॅच केला गेला, त्याची नोंद घ्यायची. खेळाडू कक्षातून आणि समालोचन कक्षामध्ये एक्स्ट्रा प्लेअर कोणीही नकोय, फक्त मान्यवर व्यासपीठावरती असेल याची नोंद घ्यायची. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे सामना चालू आहे. मोरिया बॉईज अगेन्स्ट कार्तिक इलेव्हन या दोन टीम मध्ये पहिला पूर्वार्ध संपुष्टात आलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 52 धावा नोंदवल्या गेल्या आणि 53 धावांची गरज आहे, ती म्हणजे कार्तिक इलेव्हन प्रकाशजी गवळी हे संघ मालक आहेत त्या संघाचे, आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती एंटर होत्या. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय मिस्तामिक झालाय आणि पहिलाच बॉल वरती मिळते सफलता. गोल्डन डक ची शिकार फलंदाज होईल बाद आणि राजेश शेजाऱ्याला मिळतंय हे पहिलं यश फलंदाज बाद. विनंती करेल आपण थोडस बाजूला या मित्रांनो आणि खेळाडू कक्षाच्या समोर कोणी नको, किती आवाज आहे, प्लीज कोऑपरेट करा, शांतता ठेवा. मित्रांनो आपली स्पर्धा आहे आणि आपल्या या स्पर्धेमध्ये अतिशय चांगले चांगले सामने तुम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये आज मोरिया बॉईज वर्सेस कार्तिक इलेव्हन ही लढत तुम्ही पाहतात आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झाला तो म्हणजे विलास रमेश आणि आता त्याच्या साथीला रुपेश. 53 धावांची गरज आहे. आपण पाहतो लॉंगअपच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतो अगदी सरळ रेषेमध्ये लॉंगॉन आणि लॉंगअपच्या मधोमध थोडेसे चाच पडले खेळाडू. चेंडू गॅदर करेपर्यंत 2 धावा मिळत आहेत फलंदाज रमेशला. कोण विसरे रमेशला मागच्या मॅचचा जो सामना विदाचा पुरस्कार ज्याने 37 धावांची इनिंग साकारली. प्रकाशजी म्हात्रे साहेब त्यानंतर अक्षयजी म्हात्रे साहेब यांच्याकडून कडून 200-200 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात आलं. तो खेळाडू मात्र ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय रमेश. पहिल्या बॉलवरती आली विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुहेरी धाव. राजेश शेजाऱ्याला देखील कोण विसरेल अत्यंत चांगली गोलंदाजी ताची देखील राहिल्या. कालचा दिवस त्याने देखील गाजवला आणि तो खेळाडू मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो मॅन्डेटरी पावर प्लेचं हे षटक. 3 संघ क्वालिफाय होतील, 3 गट तुम्हाला पाहायला मिळतात ए बी आणि सी. या वेळेस आपण पाहिलं तर ए गटातून जर पहिली मॅच तुम्ही पाहिली तर नक्कीच 2 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अंश इलेव्हन आणि स्वरा इलेव्हन या दोन टीम मध्ये ज्यामधून जो विजय होईल तो ए गटातून कदाचित सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल अशी लीग तुम्हाला पाहायला मिळते. लीग स्टेज म्हटली तर पॉईंट टेबल आणि पॉईंट टेबल फार आवश्यक आहे. काल 3 संघ समांतर गुणांवरती होते आणि समांतर गुण असल्या कारणाने मात्र आपण एक एक्स्ट्रा मॅच खेळली, ती म्हणजे एसके वॉरियर्स वर्सेस स्वरा इलेव्हन, ज्यामध्ये एसके वॉरियर्स संघाला एका धाव्याने पराभूत व्हावं लागलं आणि मैदानाच्या आतमध्ये स्वरा इलेव्हन या संघाने विजयाचा जल्लोष केला. या बेस लाईन चांगली पाहायला मिळते राजेश शेजारीची. चेंडू पडल्यानंतर अख्खो टप्प्याचा बॉल आपण पाहिला, हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला आणि एसटी रक्षक गॅदर करत असताना हा चेंडू डॉट फुटवरचा वापर नव्हता रमेशकडे आणि डॉट चेंडू असताना संघाची धावसंख्या अगदी स्थिर पाहायला मिळते, ती म्हणजे तब्बल 6 आकड्यावरती. 53 धावांची गरज, 50+ धावसंख्या बनवायची आहे. मोठे फटके येणे अपेक्षित असेल रमेशकडून. 37 धावांची खेळी आठवावी लागेल. या बेस लाईन चेक केली जाईल, तपासली जाते. पंच सांगतात आउटसाईड दिली, एक्स्ट्रा मॅच चेंडू खराब आहे आणि अभांतर एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळते. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन्ही टीमच्या वतीने पाहायला मिळेल. सलग लागोपाठचे 2-2 संघ जिंकतात तेव्हा कदाचित तिसऱ्या बंदरची मागणी मैदानावरती करण्यात आली आहे. जर गोलंदाजीमध्ये आहे कदाचित अक्षय पडला तर त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही, यासाठी तिसऱ्या बंदरची मागणी करण्यात येते. कदाचित आपण पाहिला तर हाताची शैली त्याची तपासली जाईल, हे सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकाल. यावेळेस सॉन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळेस चेंडूला थोडस बाउन्स दिलं आणि चेंडू फ्लाय झाला. त्याचा फायदा होत असताना फलंदाजी करत असताना रमेशला आणि या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहिलं तर
अत्यंत चांगली मैच तुम्हाला पाहायला मिळते। मागचा सामना जिंकला शेतकरी राजा संघाच्या अगेन्स्ट कार्तिक इलेवन या संघाने, आणि तो कार्तिक इलेवन संघ 53 धावांचा पाठलाग करत असताना या वेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ रेषेमध्ये, झेल होईल ड्रॉप, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल कोणाचा ड्रॉप झालाय। आपण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं असेल योगेश पाटीलचा झेल अवघ्या 3 या धावसंख्येवरती ड्रॉप झाला होता, ते योगेश पाटीलने धावांचा उच्चांक गाठला होता। नक्कीच कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ। आणि या मॅच मध्ये आपण पाहतो झेल ड्रॉप झालाय तो फलंदाज रमेशचा, आणि धाबा येत आहेत 2 दुहेरी अंकाने, धावसंख्या पुढे सरकते 11 या आकड्यावरती। या दरम्यान रमेशने ही मॅच जर जिंकून दिली तर आराध्य धुळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल अशी सूचना आहे। आणि चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी खानबाय यांच्याकडून योगेश 200 रुपयाचं पारितोषिक असेल। हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये KPL 2022 पर्व पहिलं। आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिला तर तब्बल 12 संघ, आणि 12 संघातून तब्बल 156 खेळाडू, 13 स्क्वॅड, आणि या 13 खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक खेळाडूचा खेळ अतिशय दर्जेदार पाहायला मिळतंय। प्रत्येक खेळाडूला एक चांगलं व्यासपीठ, एक चांगला स्टेज इथे निर्माण केलाय आयोजन कमिटीने। आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं ना अतिशय चांगलं पाहायला मिळतं या ग्रामीण विभागातून। आणि KPLचं हे पहिलं पर्व आहे, जणू काय असं वाटतं की तिसरं की चौथं पर्व आहे, कारण एक चांगली संकल्पना, एक चांगलं स्वप्न या वेळेस आपण पाहतो या लीगच्या माध्यमातून। जाऊया मॅचच्या दिशेने, षटक क्रमांक 2 गोलंदाज दीप राष्ट्रीयार, पहिले षटक कंप्लीट झालं, धाबा आल्या धाव फलकामध्ये 11, आता समीकरणे जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 42 धाबांची गरज। 18 चेंडू 42 समीकरण, स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश ऑन स्ट्राईक। चला जास्त वेळ घेता तुम्ही दीपराज, कारण प्रत्येक संघाला विनंती आहे 20 मिनिटांमध्ये सामना कव्हर व्हायला हवा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। आता इथून पॅनल्टी ही प्रत्येक संघामध्ये आक्षेप असेल याची नोंद घ्यायची आहे। या बरेच बाजूच्या आतली कडा चेंडू मात्र घरंगाळा चाललाय, फायनल क्षेत्राचा खेळाडू बीट झालाय, आणि इथे दुसरी धाव मिळेल का? आणि अभेस यस, 2 धाबा कंप्लीट करत असताना जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धाबा खर्च करतायत मोरिया बॉईज संघाचे खेळाडू, आणि या 2 धाब्याच्या मदतीने 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। कार्तिक इलेवन संघाला नशिबाची साथ लाभते, कारण मागचा सामना त्यांनी सहजतेने जिंकला, शेतकरी राजा संघाला बीट केलं, आणि आता मोरिया बॉईज या संघाला बीट करण्यासाठी या धाबा त्यांना चेस करावा लागतात। प्रयत्न, फटका दर्जेदार आहे, रन्स इथे मिळतील चांगल्या, शेवटच्या क्षणाला पॉस दिलाय, आणि या 2 धाबा मिळतात रुपेशला सातत्याने दुहारी धाब, आणि या दुहारी धाब्याच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते। एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कम बॅक करेल, सामन्यामध्ये वापसी करेल हा कार्तिक इलेवन संघ। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना टीमची टोटल 15 या आकड्यावरती, समीकरण होतं 18 चेंडू 42 धाबांचं, आता समीकरण असेल 16 चेंडू 38 धाबांची गरज। यावेळेस आपण पाहतो चेंडू पॉईंटच्या दिशेने अगदी हरकत करत असताना चेंडू सरळ चाललाय डीपला बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये, आणि यावेळेस चेंडू गॅदर करत असताना शेवटच्या क्षणाला, अंतिम क्षणाला पॉस देत असताना चेंडूला रोखलं गेलंय, आणि या 2 धाबा देखील रोखण्यात यश मिळतंय। शतरक्षण करत असताना मोरिया बॉईज टीम 2 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल आराध्य धुळे यांच्याकडून। मॅच जिंकून दिले रमेशने तरी 500 रुपयाचा कॅश प्राईज, हे पारितोषिकांची लयलूट तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाज यावेळेस दीप राष्ट्रया, अतिशय दर्जेदार लढत, दर्जेदार लीग तुम्हाला पाहायला मिळते। 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा यावेळेस, डीपेक्सचा कव्हरला सोपा, सेल होईल ड्रॉप, काय घडलंय मैदानावरती? प्रत्येक वेळी चुका चुका आणि चुका पाहायला मिळतात, चुकीला अजिबात माफी नाही आहे क्रिकेटमध्ये। सातत्याने आपण म्हणतो ना कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु अद्यापर्यंत या सत्रामध्ये 2 ते 3 झेल ड्रॉप झालेत। दीप राष्ट्रया यावेळेस
रुपेश हा बॉल भन्नाट वेग पडल्यानंतर चेंडू फ्लाय झाला अगदी आपण पाहतोय बॉटम पॅडच्या मधोमध चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तुषार देशमुख ज्या ठिकाणी फिल्डिंग करतायत ना नक्कीच कोणत्या खेळाडूची झेल त्याने टिपली तर निखिलजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज कदाचित शॉर्ट फाईन लेग मध्ये येते यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने अलंग कार्पेट फटका चांगला आहे जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने हा चेंडू रिलीज झाला अलॉंग द कार्पेटने आपण पाहिला तर चेंडूला अडवला देखील गेला आणि यावेळेस मिळतात रुपेशला दोन धाबा पूर्णपणे षटक आपण जर पाहिलं तर रुपेशने फेस केलं आणि या षटकामध्ये त्याने तब्बल 6 चेंडू फेस करत असताना 10 धाबांचं योगदान त्याने दिलं टीमची टोटल यावेळेस 21 आकड्यावरती 53 धाबांची गरज असताना येणारे 12 चेंडू आणि 32 धाबांची गरज 12 चेंडू 32 धाबा चला जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाही या मोर्या बॉयज टीम वारंवार तुम्हाला सूचना येतात जो गोलंदाज असेल त्या गोलंदाजाला लगेच तुम्ही पाचारण करा आणि लगेच त्या गोलंदाजाच्या खांद्यावरती तुम्ही ती जबाबदारी द्या 12 चेंडू 32 धावांची गरज आता 16.0 सरासरीने आस्किंग रन रेट तुम्हाला ठेवावा लागेल या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मात्र इथे तुम्हाला थांबून चालणार नाहीये एकच स्वप्न इथे मात्र मनाशी बाळगावं लागेल आता रडायचं नाही आता थकायचं नाही आता फक्त आणि फक्त लढायचं हे मात्र तुम्हाला करायचंय मैदानात मध्ये मोर्या बॉईज टीम ज्याला जास्त वेळ मीटिंग नकोय यावेळेस 12 चेंडू आणि 32 धावांची गरज वड मॅच तुषार देशमुख साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कदाचित तुषारने हाताची घडी घातली असेल परंतु त्याला असं वाटत असेल की एखाद्या खेळाडूची सेल आमच्याकडे यावी आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज कदाचित आमच्या देखील पदरी पडावा निखिल चव्हाण साहेब प्रत्येक खेळाडूला पारितोषिक आणि प्रत्येक खेळाडूला इथे सातत्याने प्रत्येक खेळाडूचं मनोबल ते वाढवतात काल आपण पाहिलं तर दीपराजसाठी एक चेंडू वाईट जरी फेकला असता तरी 500 रुपये होते 12 चेंडू 32 ची गरज गोलंदाज तयार यशवंत अलॉंग द कार्पेट कोलबट टप्पाचा बॉल खोदून काढला यावेळेस दीपराज येत आहे चेंडू खाली आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे ठरतोय सक्सेस आणि या दोन धावा मिळतायत फलंदाजी करत असताना रमेशला आणि कार्तिक 11 या संघाला आपण पाहतोय प्रकाशजी गवळी यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय कार्तिक 11 धाबाधाब फलकापती दोन ने ऍड होत आहेत टीमची टोटल पुढे सरकते प्रत्येक बॉलवरती समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आखू टप्प्याचा बॉल यावेळेस क्लीन बॉल कदाचित थोडीशी गती कमी केली आहे आणि फलंदाज रमेशला इथे फसवण्यात यश आलंय नाबातच यशवंत आणि त्याच्या नाबातच यश आहे आणि यावेळेस दाखवून देत असताना फलंदाज होईल बाद वन मोर विकेट डाऊन बॅक टू द पॅव्हिलियन रमेश फेमस बॅट्समनची दांडी उडवली आणि खऱ्या अर्थाने तेच घडले मैदानात मध्ये ज्याने 37 धावांची इनिंग मागच्या मॅच मध्ये साकारली ना मयूर एका धावेची किंमत मयूरला विचारा कारण एसके वॉरियर्स संघ एका धावेने पराभूत झाला कदाचित त्यांची स्वप्न या स्पर्धेमध्ये या लीग मध्ये उद्ध्वस्त केलीत ती मयूर काठावलेने टीमची टोटल यावेळेस आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती 23 कोलबट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ मिड ऑफ वरून अगदी लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना एकच धाव दुसरी धाव तिथे कम्प्लीट होते आणि दोन धावीच्या मदतीने संघ पुढे सरकत असताना 25 आकड्यावरती 28 ची गरज आहे चेंडू उर्वरित असेल 9 चेंडू आणि 28 धावा साहिलने दोन षटकार लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आराध्य धुळे यांच्याकडून साहिलसाठी यावेळेस फलंदाज होईल बाद असून एक धक्का लागत असताना ऍन मोकेच्या क्षणी अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस यशवंत आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे फलंदाज साहिल बॅक टू द डग आउट
थैंक यू शेतकरी राजा आणि क्रिश 11 या नंतरची मॅच असेल. धावा संख्या अफलकावती 28, धावांची अजूनही गरज आहे. 25 धावा अफलकावती आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असतील येणारे 8 चेंडूने 28 ची गरज. यावेळेस पिक हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॉटन बॉल करण्याची संधी स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये. सेल ड्रॉप काय घडलं, अगदी सोपा सेल इथे यशवंत ड्रॉप करत असताना आणि रन्स मिळते एक. त्या झेलचं रूपांतर एका धाबेमध्ये होत असताना 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. याच दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र निखिल यांचं आगमन होतं आणि सहर्ष मनपूर्वक स्वागत निखिल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून, या लीगच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहतोय. फुल टॉस बॉल आणि मिड ऑफला चेंडूला गॅदर केलाय. शॉर्ट कप पॉइंट मध्ये आपण पाहिला तर एक धाव तिथे मिळते आणि एका धाबेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 27 धाबा. सहा चेंडू आणि 26 धावांची गरज. मोरिया ग्रुप जर क्वालिफाय झाला तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी, आनंदाची बातमी आहे. त्यांचे पॅकर जे मोरिया ग्रुपचे सर्वे सर्व असतील त्यांच्याकडून एकविरा ट्रीप. शेतकरी राजासाठी अलिबाग ट्रीप आहे, त्यांच्यासाठी एकविरा ट्रीप आहे. अजूनही काही संघांसाठी वेगवेगळी ट्रीप. मंगेश उत्तेकर काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन येत आहेत. मंगेश उत्तेकर कदाचित भीमा शंकरची ट्रीप घेऊन जातील, कारण महादेवाच्या आशीर्वादाने ही लीग आहे. बजरंगी 11 हा मंगेश उत्तेकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटक, सहा चेंडू आणि 26 ची गरज. गोलंदाज राहुल तयार आणि यावेळेस पहिलाच बॉल क्लीन बोर्ड. फलंदाज होईल बाद आणि यावेळेस पहिला विकेटचं पतन असणार या षटकामध्ये. आपण पाहतोय राहुलला मिळते पहिली सफलता. एस एन एस आउट, फलंदाज बाद. सन्माननीय सुभाषजी देशमुख साहेब उद्योजक अत्यंत शांत आणि प्रेमळ स्वभावाचे आमचे जवळचे मित्र सुभाषजी देशमुख साहेब यांना विनंती करतो आपण. याबा आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. सहा चेंडू 26 ची गरज असताना आपण काल जर विचार केला तर राहुल या गोलंदाजाने मयूर इम्प्रेस केलं होतं आणि या मयूरला भरपूर कॅश प्राईज देखील देण्यात आली होती. मग वराडेगावचे समाजसेवक प्रकाशजी म्हात्रे, त्यानंतर अक्षय म्हात्रे, उत्तम शेठ गवळी यांच्याकडून पारितोषिक भरपूर प्रकारे देण्यात आली होती आणि तोच गोलंदाज आता पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतोय. 5-26 चं समीकरण. स्ट्रायकरला रवी धुळे. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. थोडासा पाहावा लागेल दिशा आणि यावेळेस इथे मिसफील पाहायला मिळते रवीला. नक्कीच आपण पाहिलं तर या मिळत आहेत 2+1 अशा एकंदरीत 3 धावा. वाईड बॉल दिशेपासून भरकटत राहुलने पहिल्या बॉलवरती त्रिफलला चीत केला, परंतु यावेळेस थोडस दिशेवरती नियंत्रण त्यांना करता आला नाही, कंट्रोल त्यांना करता आला नाही. जणू काय हातातून चेंडू निसटला असावा. अंडर 15-16 चा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. आता नियंत्रित गोलंदाजी आहे, परंतु कदाचित अजून एक त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. दिशेपासून भरकटत आणि यावेळेस आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मिळते. एकंदरीत 4 धावा मयूर त्यांनी खर्च केल्या एक्स्ट्राच्या रूपाने. पहिल्या बॉलवरती विकेट आली. 6-26 चं समीकरण होतं. आता 5 चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज. 5-22 लेफ्ट हँडर बॅट्समन राऊंड विकेट नाही गोलंदाजी राहुलची पाहायला मिळेल. अकोटप्याचा बॉल यावेळेस ऑन साईडला वळवलाय. स्कोर ऑफ द विकेट, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रवी धुळे इथे निघालेत आणि फलंदाज बाद असेल रवी धुळे आणि रवीला इथून परतावा लागेल धाव 5 च्या रूपानं.
पाहिजे तेवढे विकेट इथे बाद झाली रवी धुळेला तुम्ही पाहिलं धावबादच्या रूपानं आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज येतात स्ट्राइकिंगला पण पाहिलं तर राजूला यावेळेस अंगावर येणारा चेंडू बॉडीला स्पर्श करतोय कदाचित या मॅचची हवा काढली आहे मी तर म्हणेन गोलंदाज मोरिया ग्रुपचे गोलंदाज आपण पाहतो मोरिया बॉईजचे जबरदस्त गोलंदाजी करत असताना राहुलला देखील तुम्ही पाहिलं अंतिम स्लॉगवरच्या षटकामध्ये कदाचित पहिलं षटक राजेश आजारने 11 धावांचं हाताळलं त्यानंतर दीपराजने 10 धावांचं षटक यशवंतचं अप्रतिम षटक राहिलं आणि यावेळेस राहुल देखील आपण पाहतोय एकही चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये देत नाही आहे मी तर म्हणेन पूर्णपणे आपण जर पाहिलं तर संघ बॅकफूटवरती जात असताना अगदी या षटकातील काही चेंडू शिल्लक दोन चेंडू आणि 20 धावांची गरज म्हणजे सामना जिंकता येणं कठीण होऊन बसलंय कार्तिक इलेव्हनला तुषारला आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर करत असताना जेलची संधी असेल का तुषारकडे परंतु यावेळेस ते आतुरतेने वाट पाहत आहेत तुषार बोलत असेल की हातामध्ये झेल यावा कदाचित तो झेल नसेल तर ते 500 रुपये असतील परंतु यावेळेस शेवटचा अंतिम बॉल औपचारिकता शिल्लक मॅचच्या दिशेने आपण जातो आणि कार्तिक इलेव्हन संघ या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफूटवरती ज्याने शेतकरी राजा संघाला बीट केलं तो संघ इथे परास्त होईल आणि या मॅच मध्ये मोरिया बॉईज हा संघ इथे विजय होतोय विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम कार्तिक इलेव्हन ज्याने 35 धावांची इनिंग साकारली आहे तुषार देशमुख ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वेल प्लेड तुषार तुम्ही विनंती करण हे पारितोषिक देण्यासाठी आमच्या व्यासपीठामध्ये सर्वांनी दहिवली गावचं एक चांगलं व्यक्तिमत्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय वसंतजी गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला विनंती करून आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे अप्पांना विनंती करण कनोज देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल तुषार देशमुखला तुषार यायचं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हॅलो यस तुषार फक्त 2 मिनिटं थांबायचंय थोडासा संवाद आम्ही साधू नक्कीच खूप सारं प्रेम मॅडी सर कालपासून आपल्याला पाहायला मिळतोय मग आमचे निखिलजी चव्हाण असतील किंवा नंतर दैवलीचे बरेचसे प्रेक्षक असतील सातत्याने यांच्यावरती प्रेम पाहायला मिळतोय
नक्की समोर एक ताकदीचा संघ होता, प्रकाशजी गवळी साहेबांचा संघ होता, कार्तिक इलेवन आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला फलंदाजी करायची होती, नाणेफेकीचा कौल गमावला होता आणि फलंदाजी करायची होती. अमोल लवकर बाद झाले होते, त्यानंतर पूर्णपणे तुमच्यावरती जबाबदारी होती आणि जबाबदारीने अशी खेळ देखील केला. 35 धावा तुम्ही नोंदवल्या. यावेळेस तुम्हाला आम्ही नेहमीच खेळताना पाहत नाही आहेत कधी, परंतु KPL मध्ये संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करतात. एवढी ताकद आणि इतकी एनर्जी कुठून आली होती आज 35 धावा तुम्ही बनवल्या? पस्तीस धावा केल्या, कधी खेळलो नव्हतो परंतु चान्स मिळाला म्हणून खेळलो एवढंच. त्यानंतर निखिलजी चव्हाण साहेब जे पॅकर्स आहेत शेतकरी राजा टीमचे, तरी देखील तुमच्यावरती ते पारितोषिक लावतात, त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आणि त्यांच्याबद्दल दोन शब्द. त्यांचं प्रेम हे आमच्यावर म्हणून ते लावत आहेत. त्यानंतर नक्कीची स्पर्धा कोंडीशर प्रीमियर लीग अर्थातच KPL या स्पर्धेविषयी